येत होता मला म्हटली तू घेऊन टाक ना तुझ्याकडले पैसे आहेत ना नेमके तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते पण ती गोष्ट मी मनात ठेवली होती कोणाचं की मला ही गाडी घ्यायची किंवा मला हे वॉच घ्यायचंय तर मग सगळ्यात आधीचं जे माझं होतं ना मॅनिफेस्ट मी ही गोष्ट केली होती की सगळ्यात आधी स्टेबल झाले मला माझ्या आईसाठी काहीतरी घ्यायचंय मला आतापर्यंत मी माझ्यासाठी काय केलं त्या गोष्टींमध्ये मला कधीच एवढं जास्त छान फील नाही झालं तेवढं जास्त छान मला फील होत आहे खूप म्हणजे खूप भारी वाटतंय सो यस गाईज आज मी आलेली आईसाठी रिंग बनवायला आणि हे असणाऱ्या आईचं बर्थडे सरप्राईज येस तर ही जी रिंग आहे ही आईच्या हातातली मी काढून आणली तिला म्हटलं मला व्हिडिओसाठी लागते दे म्हटलं एक शॉट घ्यायचं आहे तेवढं घेऊन मी 5 मिनिटात आले आणि ते चंदननगरमध्ये जवळचं ज्वेलर्स आता मी त्यांना दाखवणार आहे आणि माझं तर चाललं ही सेम डिझाईन आईसाठी बनवून घ्यायची आहे जी माझ्या हातात आहे कारण की ही पण बनवून घेतलेली आणि खूप युनिक आहे सो बघूया अशी भेटती आहे का सेम आणि ती लय खुश होणार आहे मला तर वाटतं लेट सी भेटते गाईज फायनल झाली रिंग आणि ते बोलत होते की एवढ्या लवकर नाही भेटणार राहिलेत मम्मीच्या बर्थडेला 3 दिवस लेट इच्छामध्ये होते आता होतंय का नाही पण ते म्हटले की ठीक आहे मी करतो त्यांना थोडी रिक्वेस्ट केली अँड फायनली ती डिझाईन आता ती पडणार आहे आणि ते बोलले मी तुला परवाच देतो ॲडव्हान्स पेमेंट 20,000 रुपये आपण कर चुके आहे येस ह्या वर्षी आई लय खुश होणार आहे कारण काही पहिल्यांदा मी तिला गोल्ड गिफ्ट करते आत्तापर्यंत मी केलं नाही आणि मी माझ्यासाठी पण तरी एवढी महाग गोष्ट नाही घेतली जी आता आईसाठी घेतली फायनल डे म्हणजे आजच आईचा बर्थडे आहे आणि रिंग पण रेडी झालेली आहे जी आम्ही घ्यायला आलोय ही आहे डिझाईन जशी हवी होती तशीच भेटली आहे खूप छान आहे बघूया आपण आईची रिॲक्शन काय आता फर्स्ट ऑफ ऑल तर मी ह्याला एकदम नाही का रॅपिंग करणार आहे अशी की तिला कळलीच नाही पाहिजे एकदम 5-6 रॅपिंग आपण त्यात ॲड करू मी सगळं सामान घेऊन आता बसलेली आहे ही रिंग आहे आणि हे पेपर रॅप मी चालू केले म्हणजे मी सगळे असे पेपर रॅप ऐकवर एक ऐकवर एक नाही का तिला असं वाटलं म्हणजे काय 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 म्हणून असे ऐकवर एक पेपर रॅप करून देईन लास्टला हे गिफ्ट पेपर त्यात ॲड करणार आहे मी अकॅडमीवरती येऊन हे करते कारण तिला कळायला नको आणि घरामध्ये कोणालाच आयडिया नाही आहे मी काय गिफ्ट घेतलं यावेळेस आणि मी तिला तर असं दाखवलं पण नाही की मी लय जास्त एक्सायटेड आहे तुझ्या बर्थडेसाठी सो येस आता मी पॅकिंग चालू करते फायनल पॅकिंग तयार झाली आहे आता तुम्ही बघितले ती डब्बी एवढी शेर त्यात मी किती रॅप केले जास्त पण म्हटलं तिला त्रास नको द्यायला वाटत नाही राहून एवढीशी गोष्ट आहे पण 40,000 गेले त्याच्यासाठी आणि यासाठी मी फुल पेमेंट पण केलं आहे आणि आईसाठी वरती ते राहू काय का असं 40,000 असू 40,00,000 असू 40,00,000 असू मेरे पास आहे तो मे करेगा आणि सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी एक ड्रीम बघितलं होतं आधीच म्हणजे ठरवूनच ठेवलं होतं की जेव्हा पण माझ्याकडं म्हणजे मी स्टेबल होईल ना तर सगळ्यात पहिली जी गोष्ट म्हणजे असतं ना आपलं की आपल्याला काहीतरी हवं आहे जसं असतं कोणाचं की मला ही गाडी घ्यायची किंवा मला हे वॉच घ्यायचंय तर मग सगळ्यात आधीचं जे माझं होतं ना मॅनिफेस्ट मी ही गोष्ट केली होती की सगळ्यात आधी स्टेबल झाले मला माझ्या आईसाठी काहीतरी घ्यायचंय आणि बाकी मी काही घेऊ शकत होते पण कसं आहे की गाडी वगैरे तिला पहिले तर अजून आईला गाडी चालवत होत नाही आणि ती इंटरेस्टेड पण नाही आहे त्यामुळे ते गाडी तर नकोच आणि दुसरी गोष्ट ही राहिली की कंटिन्यू असते घरात आणि एकदा तिने मला बोलून दाखवलं होतं असं की दादा रिंग घेत होता मला म्हटली तू घेऊन टाक ना तुझ्याकडले पैसे आहेत ना नेमके तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते पण ती गोष्ट मी मनात ठेवली होती आणि येस आज मी सगळं प्राऊड फील करते की आईने बोललेला शब्द मी पडून नाही दिला बस केली आपण रिंग लेके आहे तिला काहीच आयडिया नाही आता डायरेक्ट घरी जाऊ आणि आपण तिला गिफ्ट ओपन करायला लावू तिला खरंच काढणार नाही याच्यामध्ये काय एंडपर्यंत बघू आपण रिॲक्शन करू आता मी केक घ्यायला आली आहे आणि तिला केक आवडत नाही बाय द वे पण आता फॉर्मॅलिटी म्हणून म्हणजे वाटतं व बड्डे म्हणून केक कट करायचा आहे ते कारण आम्हाला तरी खायला भेटू दे तिला नाही आवडत तर मग रस मला एक फायनल करायची मला आवडते
फायनली हातात भारी दिसती हीच ठेवा आता ती ती नको ठेवू आता ही ठेव ही छान एवढ्या कष्टानंतर मी थँक्यू डिझर्व करते मला भेटलंय थँक्यू म्हणली ही आता आम्ही असं आंटी दाखवून नाही का असं फॉर्म्युलेटी करून फोटो काढणारी नाही का अरे तिला चालते सगळं आता कळणार नाही काय लांबी वर्धन अजून मेन्शन पण करतो मेन्शन हा का केला असेल आता कसं इन्स्टा आय डी ला फक्त नाव दिसतात ना आय डी वगैरे बघितलं तुम्हाला भेटण्यासाठी एकदा एक्सप्रेस गार्डनला पण आलो होतो तुम्ही भेटला नव्हता तेव्हा व्हिडिओ कॉल केली होती समजा अच्छा व्हिडिओ कॉल इकडे फोटोशूटला गेलो होतो तो मुंबईला पण जाणार होतो पण त्या वेळेस संध्याकाळची असेच आहेत सगळे म्हणजे आतापर्यंत मी बघितलंय ना जेवढे माझे फॅन्स आहेत अचानक त्यांना कळलं ना मी इथं आहे मग इथून इथं जायला किती वेळ लागेल हिला पुण्यात ना मुंबईला जायला तर वरते पहिले मुंबईला रात्री जाणार आहे नाही असं अनसेफ वाटतं ना लोकांना डायरेक्ट विचारल्यावरती म्हणून नाही म्हणले असतील तो वायदा गाईज हा सोलापूरवरून आलाय आणि माझा फॅन आहे फक्त मला भेटायला छान वाटलं बाई मम्मीचा बड्डे चालू त्याला म्हणलं 2 मिनिटं थांबा मी विसरले हा जवळजवळ आता 15-20 मिनिटं झाले अर्धा झाला मी इथंच थांबलंय आठवला अरे फोटो घ्यायचा राहिला म्हणून आम्ही बाहेर छान वाटलं बाई बाय द वे मागच्या वर्षीचा माझा बड्डे होता म्हणजे तेव्हा तर लई सिच्युएशन हार्ड होती मी माझ्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये सांगणार पण तेव्हा ह्यांनी माझा बड्डे केला होता काका काकू होते म्हणजे मला बड्डेच करायचा नव्हता यांनी जबरदस्ती नाही का बसवलं काप केक काप म्हटलं तेवढे मीच केक खाल्ला आम्ही मी लय उदास होते त्यावेळेस बड्डेला पण ह्या वर्षी मी लय खुश आहे मग आता हक्कानी म्हणले मला गिफ्ट पाहिजे मग तुम्हाला केकच नाही द्यायला मीच खाणार सगळ्या दाखवून खाणार आम्ही बघा बघू ना काकू हिला म्हणाव बड्डे निमित्त जरा ओरडायचं कमी करा आम्हाला ते उत्तम आयुष्यासोबत नुसती ओरडती संकल्प हा संकल्प आईनी केला ना मग झालं संकल्प करावा लागला मी ओरडत नाही म्हणून ओरडती ना मग आता ओरडण्याचा
गाईज मी एवढे दिवस झाले एवढं प्लॅन करत होते, एवढी खुश होते की हां ठीक आहे, पण जे मला आत्ता फील होतंय ना ते मला एवढे दिवस फील नव्हतं होत की खरंच फायनली मी माझ्या आईसाठी काहीतरी केलंय जे मला करायचं होतं एवढ्या दिवसांपासून. बोलत आले करेल करेल, पण कधी चान्स नाही घेतला मी. मोठी गोष्ट नाही आहे, छोटी गोष्ट आहे, पण काय माहिती खूप जास्त आनंद होतो आहे. म्हणजे मला आत्तापर्यंत मी माझ्यासाठी काय केलं त्या गोष्टींमध्ये मला कधीच एवढं जास्त छान फील नाही झालं, तेवढं जास्त छान मला फील होत आहे. खूप म्हणजे खूप भारी वाटतंय. आणि तुम्ही बघताय आधीपासून ती कधीच रिॲक्ट होत नाही कुठल्या गोष्टीला, नाही तिच्या फेसवरती एक्सप्रेशन्स असतात किती खुश होती भाई. मला माहीतच नाही की ते कुठले लोक आहेत ज्यांच्या मम्मी भाई रडतात असं गिफ्ट म्हणजे नाही का ती तरी एक्सप्रेशनही नाही आते, पण येस असे खुश होती तिने एक्सप्रेशन्स दिलेत की खरंच तिला असं हॅपनिंग फील म्हणजे दिसतंय ते ब्लॉगमध्ये. मी नंतर बघितलं क्लिपमध्ये दिसतंय खरंच खुश होती. आणि ती कधी केक वगैरे पण तिला आवडतच नाही, ती खातच नाही, पण आज खुश झाली. आणि मला म्हणती नाही का मी पण थोडासा केक खाते, मग तेव्हाच मला कळले की नाही खरंच खुश झाली. आपल्या आईवडिलांना जास्त आपल्याकडनं काही इच्छा नसते की आपण त्यांच्यासाठी काही करावं. आता ती रिंग मी तिला चांदीची दिली असती तरी ती तेवढीच खुश झाली असती, 10 रुपयाची आणून दिली, कारण की ती आई आहे, तिचा तिला मॅटर नाही करत की मी दिलं आहे काय, सोनं देऊ चांदी देऊ काय धागा देऊ काय पण देऊ, ती तेवढीच खुश झाली असती. विषय हा आहे की आपले स्वप्न आपल्याला मोठं करण्यामागे कुठेतरी त्यांनी त्यांचे स्वप्न मारले, त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांनी कधी घेतल्या नाही, मनासारखं कधी जगले नाही. आज पण मी तिला सकाळी म्हणत होते की माझ्यासोबत मी तिला बाहेर घेऊन जाणार होते, मी तिला बरंच वेळ चल चल बोलले तर तिचं एकच उत्तर होतं की मला स्वयंपाक करायचं, घरातलं काम कोण करणार हे ते. मी तिला म्हटलं करू आजचा दिवस मॅनेज, तर नाही म्हणजे ते तिने असं केलं की नाही माझी रिस्पॉन्सिबिलिटी मला करायलाच लागणार आहे. तर ते कुठंतरी ते इतकं मनात म्हणजे त्या गोष्टींनी घर केले ना की पहिल्यापासून फक्त जबाबदारी आणि जबाबदारीच सगळ्या गोष्टींची. तरी मी ट्राय आउट करतच असते की त्यांना मी मध्ये पिकनिकला पण पाठवलं होतं, ते गेले होते, पण त्यानंतर पण ते कुठं जायला तयार नाही. आत्ता पण काही प्लॅन केला ना तरी ते कुठं जायला तयार होत नाही. पण मग एक छोटीशी गोष्ट मी करून खुश झालेली आता. ते बोलतात ना की खुशी की आसू आणि खुशी की स्माईल एकाच टायमिंगला येते माझ्याकडे. इफ असं गिफ्ट तुम्ही तुमच्या मम्मीला दिलं असतं तर तिची काय रिॲक्शन असती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या आईला काय आवडतं तुमच्यामधलं आणि तिची फेवरेट गोष्ट कुठली ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा. ते आता मी माझ्या बड्डेसाठी एक्सायटेड झाली आहे. प्लॅन तर काय नाही, एक्साइटमेंटच लय जास्त आहे. देखेंगे क्या आहे क्या नाही है. आणि येस आईसाठी खूप साऱ्या ब्लेसिंग्स द्या तुम्ही लोक. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा. लव यू ऑल, टेक केअर, बाय बाय.